अनुशेट केटकर यांना विनंती करीन की आपले मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आज या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कार मूर्ती अमीनभाई पटकार, त्यानंतर कालिस्त खुर्दचे प्रथम नागरिक आणि आमचे मित्र दाऊदभाई पटकार, उपसरपंच कंटा मुख्य अध्यक्ष, त्यानंतर आमचे शमसूभाई पटकार आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जमलेले आमचे कालिस्त गावचे ग्रामस्थ, सर्व वडील आणि मंडळी, सर्व पदावरील पदाधिकारी. आज खरं म्हणाल अमीनभाईंचा सत्कार हा काल मला काल परवाच मला शमसूभाईंचा फोन आला. तिथपर्यंत मलाही माहिती नव्हतं की एवढ्या मोठ्या पदावर ह्या माणसाची नियुक्ती झाली. बाकी आमचे एरवी फोन होता, सगळं होतं. आपल्याला जनरल, जरी आम्ही सरपंच असलो काय असलो, तरी जनरल आम्हाला गावात तंटामुक्त कमिटी इथपर्यंत आमची मदत आपल्याला माहिती असतं. तंटामुक्ती कमिटी हे आपल्या ग्रामपंचायत लेवलला आपण गावातून ग्रामस्थांमधून निवडून देतो आणि तो सुद्धा तंटामुक्ती अध्यक्ष कसा असावा ह्याच्यावर आपण गावात विचार करूनच त्या माणसाची नेमणूक करतो. की तो स्वतः माणूस तंटयुक्त नाहीये ना, तो जर तंटयुक्त असेल तर तंटे सोडवणार कसे, कारण त्यातच तंटे सोडवायला होतो. अशी काही ठिकाणी उदाहरणं आहेत. पण आज या ठिकाणी जिल्हा स्तरावर मला वाटतं ही कमिटी नेमली जाते, शांतता कमिटी. त्या नावच आहे शांतता कमिटी. आता त्या कमिटीत जेव्हा एखादा माणूस घेतला जातो तेव्हा त्याची मागची बॅकग्राऊंड पण बघितली जाते की याची कारकिर्द काय आहे, त्याची सामाजिक सेवा किती आहे, त्याचं समाजाशी लेन देन किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि मला वाटतं ह्या कमिटीप्रमाणे आमचे अमीनभाई जे आहेत हे एकदम शांत आणि संयमी असा व्यक्ती त्यांनी निवडलेला आहे, त्यामुळे मला वाटतं त्यांची निवड ही योग्य आहे. आज ते माजी सरपंच या गावचे आमचे मार्गदर्शक. मी जरी आता सरपंच झालो तर मला काय अडचण आली ते एक ज्येष्ठ म्हणून मी त्यांचाही सल्ला घेतो, आमच्या संशोधनांचाही सल्ला घेतो. आणि या सल्ल्यातच आम्ही एखादा त्यांना योग्य निर्णय, तर आमचं एक ठरलेलं असतं आपल्याला योग्य बरोबर काय करता आलं नाही ते चालेल पण चुकीचं काय करायचं नाहीये, हा त्यांच्याकडनंच घेतलेला आम्ही एक आदर्श आहे. अमीनभाईच्या बाबतीत तुम्हाला सांगायला नको, प्रथम नागरिक आज ते मला वाटतं 5-10 वर्ष इकडे सरपंच होते. आणि मला वाटतं ह्या आपल्या पंचकृषीतनं जरी मला वाटतं रत्नागिरीने शांतता कमिटीवर आपल्याकडला माणूस ह्याच्या पोलिसवर कोण गेलेला असेल असं मला वाटत नाही. ही त्यांची निवड पहिलीच आहे आणि मला वाटतं ही योग्य निवड त्यांनी केलेली आहे असा माझा अंदाज आहे. याच्यामध्ये त्यांनी योग्य व्यक्ती याच्यात निवडलेला आहे. आता राजकीय वातावरणाचं सगळं आपण बघितलं, आता राजकीय सगळं जे चाललंय त्याच्यात आपण बोलायचं नाही, पण ज्या एकंदर म्हणाल तर सगळं घाणेरडं वातावरण आता सगळं इकडे झालेलं आहे त्याच्यात आपण बोलायचं नाही. पण जरी बोलायचं काय नाही म्हटलं तरी आपली एकजूट ही आपल्याला गावाच्या ठिकाणी ठेवायलाच पाहिजे. पक्ष आज येतील उद्या जातील. मी नेहमी म्हणतो पद जे असतं हे ठराविक कालापुरतं असतं. सरपंच हे 5 वर्ष पद आहे, पण आपली माणुसकी किंवा आपली समाजसेवा ही अखंड चालू राहते. आपण ग्रामस्थ शेतकरी आपण कायम राहतो. सरपंच पद हे ठराविक कालापुरतं आहे, त्यामुळे ह्याच्यात आपण जास्ती भाग न घेता आपली जी एकजूट आहे. कारण वरच्या लेवलला राजकारण हे वृत्तपत्रात होत असतात, कोण कोणाला वाईट म्हणतो कोण कोणाला चांगलं म्हणतो, कारण समाजाचा असा एक नियमच आहे एखाद्याला तो माणूस आवडला की त्याचे दोष त्याला दिसत नाहीत, पण तो त्याला नावडला की त्याचे गुण सुद्धा त्याला दिसत नाहीत. हा माणसाचा स्वभाव धर्म आहे. सगळ्यात माणूस जर असेल तर या बाबतीत एकदम बरोबर मर्मावर बोट ठेवणारा कोण असेल तर तो माणूस, मग त्याला गुण आणि दोष हे दोन्ही सारखेच दिसतात, कारण त्याची प्रतिक्रिया त्याच्यावर बदलली जाते. त्यामुळे मला वाटतं आजच्या समारंभाला आपण या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं, आमचा यथोचित सत्कार केलात आणि या जिल्हा कार्यकारिणी जी निवड केलेली आहे ती आमच्या दृष्टीने योग्य आहे आणि आम्हाला या पंचकृषीला नव्हे दशकृषीला मिळालेला हा योग्य न्याय आहे असं माझं म्हणणं आहे. आणि मी पुढील वाटचालीसाठी आमच्या अमीनभाईंना शुभेच्छा देतो आणि जिल्हा स्तरावर त्यांचं ह्याच्यापेक्षाही दुप्पट वेगाने काम होईल असा मी आशावाद व्यक्त करतो. आणि त्यांनी दिलेलं पद किंवा त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली जबाबदारी हे निश्चितपणे पूर्ण करतील अशी या ठिकाणी खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.